पार्थ, इकडे येऊन बस. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते प्रणयाशी बोला. माझा जो निरोप असेल ती पोचवेल माझ्यापर्यंत. तुमच्याशी समोरासमोर बोलण्याची माझी इच्छा नाही आहे. का? भीती वाटते. भीती वाटते म्हणजे स्वतःवरचा कंट्रोल सुटण्याची भीती वाटते. आजपर्यंत कसंबसं सावरलं मी स्वतःला, पण यापुढे कदाचित मी थोडक्यात मी तुझी बाईक विकली याचा राग तुझ्या डोक्यातून अजून गेलेला नाही आहे तर. आणि तो जाणारी नाही आहे. खरं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा नव्हती, पण एक प्रश्न मला सारखा सतावतो. माझं स्वप्न बाजारात विकताना तुम्हाला काही वाटलं नाही? नाही, स्वप्नापेक्षा वास्तवावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे मी. आणि वास्तव हेच आहे की बाईक वजा जाता तुझं जे आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे. आज तुझे प्रिन्सिपल भेटले होते, म्हणाले तुमचा नातू खूप हुशार आहे. स्पोर्ट्स पेक्षा त्याने अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं तर त्याचा त्याला खूप फायदा होईल. म्हणजे लाईफमध्ये सगळे असे व्यवहारी विचार करणारे का आले आहेत? जोनू, तुझ्या भल्याचा विचार तुला व्यवहारी का वाटतो हेच कळत नाही मला. तर मला एक सांग, परीक्षेनंतर काय करायचं ठरवलंयस तू? गॉड नोज, कदाचित शिक्षण सोडून देईन. पार्थ, तू आणि प्रणया माझ्याशी असे का बोलता हेच कळत नाही मला. मी तुमच्या भल्याचा विचार करतो हे का पचनी पडत नाही तुमच्या? कारण तुम्ही कधी तुमच्या सख्या लेकीच्याही सुखाचा नाही विचार केला, तर तुम्ही आमच्या सुखाचा विचार कराल हे आमच्या पचनी कसं पडू शकेल? मी तुमच्या आईच्या सुखाच्या आड कधीही आलेलो नव्हतो. उलट तीच तिच्या सुखाची शत्रू बनली होती. मी तिच्या चुकीच्या पावला गणित तिला समजावून सांगत होतो, बाई ग सांभाळ स्वतःला, ही वाट आपली नाही. ज्या माणसावर तू विश्वास टाकतेस तो माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये. नाही, ती त्याच वाटेनं गेली आणि व्हायचं तेच झालं. अपेक्षा भंग, विश्वासघात. तुला आणि प्रणयाला तिच्या पदरात टाकून तुमचा नालायक बाप कुठेतरी नाहीसा झाला. ती जेव्हा माझ्याकडे परत आली तेव्हा सुद्धा मी तिला नाकारलं नाही, पण स्वीकारलं सुद्धा नाहीच ना. सतत तिला बोचत राहिलात. हो, तिच्या चुकांबद्दल तिला सांगत राहिलात. हो, त्यात माझं काही चुकलं असं मला अजूनही वाटत नाही. इथेच तर प्रॉब्लेम आहे ना. स्वतःचं काही चुकतंय हे तुम्हाला कधी मान्यच नाहीये. सावदे, तुमच्याशी काय बोलणार? ते म्हणतात ना, कोळसा जितका उगाळावा ना तितका तो काळाच. तुमच्या आईच्या आयुष्याच्या वातातीला मी जबाबदार नव्हतो आणि नाही. शशीनं तुमच्या डोक्यात काय भरवून दिलंय? कुणी काही सांगायची गरज नाहीये. आम्ही लहानपणापासून जे बघत आलो ना तितकं पुरेस आहे, आणि त्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. म्हणजे लेक आणि नातवंड यांचं सुख माझ्या नशिबात नाही येत. ठीक आहे, मी असाच मरणार आहे एकटा. शेवटच्या क्षणी तोंडात गंगाजल घालायला सुद्धा कोणी नसणार आहे.